लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक तेरा जागा जिंकत काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी सुरू आहे अशात नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसनं दावा आहे विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याची माहिती समोर आली असून काँग्रेसने नागपूरवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याचं चित्र निर्माण झालंय पण देवेंद्र फडणवीस यांच्या बाले किल्ल्यात काँग्रेस शह देऊ शकेल का नागपूरचं नेमकं गणित काय राहिलंय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि लगेचच विधानसभा निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झाली पण अद्याप आगामी विधानसभेची घोषणा झालेली नसली तरी आतापासूनच सर्व पक्षांनी कंबर कसली आहे राजकीय दृष्ट्या सर्वांगाने सर्वच पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे अशातच नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय या मतदारसंघात निवडणूक पूर्व तयारीलाही सुरुवात झाल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं आहे त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं चित्र आहे आमदार विकास ठाकरे यांच्या माहितीनुसार नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर आत्तापर्यंत एकाहत्तर इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत यात सर्वाधिक तीस अर्ज हे नागपूर मध्य विधानसभेसाठी आले आहेत विकास कुंभारे हे नागपूर मध्यचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चार पर्यंत इथं काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व राहिले नऊ वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून आला पण पुढे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा इथं भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं भाजपचे विकास कुंभारे हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत बाले असलेला नागपूर मध्य विधानसभा पुन्हा आपल्या ताब्यात यावा यासाठी काँग्रेसने इथं दावेदारी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी देखील काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याचं विकास ठाकरे म्हणाले आहेत नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचे देवेंद्र फडणवीस हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार झाले पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही फडणवीसच आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आता या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा आहे कारण दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत इथं मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांत झाली आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला फडणवीसांना एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठावन्न मतं मिळाली तर विकास ठाकरेंना एकसष्ट हजार चारशे त्र्याऐंशी मतं मिळाली पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसकडून उभा असलेल्या प्रफुल्ल पाटील यांचा अठ्ठावन्न हजार नऊशे बेचाळीस मतांनी पराभव हो केला फडणवीसांना एक लाख तेरा हजार नऊशे अठरा मतं मिळाली तर पाटील यांना चौपन्न हजार नऊशे शहात्तर मतं मिळाली होती दोन एक एक हजार एकोणीसच्या एक निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचा एकोणपन्नास हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला देवेंद्र फडणवीसांना एक लाख नऊ हजार दोनशे अडतीस तर आशिष देशमुख यांना एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळाली देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रत्येक वेळी काँग्रेसने नवा चेहरा दिला मात्र तरी देखील फडणवीस विजयी झाले आता यावेळी काँग्रेस कोणाला संधी देणार हे आपल्याला कळेलच आता आपण नागपुरातील नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण पश्चिम हे जे दोन मतदार संघ पाहिले आहेत यावर काँग्रेसची दावेदारी आहेच यासह उर्वरित चार देखील काँग्रेस दावा ठोकून आहे नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर दक्षिण आणि नागपूर उत्तर हे चार मतदारसंघ देखील काँग्रेसला हवे आहेत यातील नागपूर पूर्वमध्ये कृष्णा खोपडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत नागपूर पश्चिम मध्ये मात्र काँग्रेसचे विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत या आधी या मतदारसंघातून सलग दोन वेळा भाजपचा आमदार निवडून आला आहे नागपूर दक्षिण मध्ये मोहन मते हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत या आधी या मतदारसंघातून सलग दोन वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे नागपूर उत्तरमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत हे विद्यमान आमदार आहेत या आधी या मतदारसंघातून सलग दोन वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे म्हणजेच नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजपचे तर दोन काँग्रेसचे आमदार आहेत आता काँग्रेसला सर्वच्या सर्व सहा जागा लढवायच्या आहेत पण काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होण्याची शक्यता आहे या सहापैकी दोन मतदारसंघ तरी आपल्याला मिळावेत यासाठी दोन्ही पक्ष आग्रही राहतील तर महायुतीत इथं भाजपचंच वर्चस्व असल्याने मजबूत दावेदारी ही भाजपचीच राहील एकूणच आतापर्यंतच नागपूरच्या सहा विधानसभा मतदारसंघातील गणित पाहता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळू शकते आता यावेळी काँग्रेस किती जागा जिंकणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाले किल्ल्याला ते शह देऊ शकतील का याचं चित्र आगामी विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट होईल